महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदेसह 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने आपल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत केली होती. या याचिकेची सुनावणी तातडीने घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या नियुक्तीला शिवसेनेने आक्षेप घेतला होता. 16 आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवरील निर्णय प्रलंबित असताना ही घोषणा कशी होऊ शकते असा दावा शिवसेनेच्या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिकाही तातडीने सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली नव्हती. 11 जुलैला या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली होती, मात्र त्यावेळी या सर्व याचिकेबाबत वेगळ्या खंडपीठाची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. या याचिकेसह अन्य काही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.